मी मोटिवेट जरी झालो ना तरी मी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना बघतो, मी आदर्श मानतो. आता मी कसं आहे आणि नानामध्ये बराच डिफरन्स आहे, त्यामुळे ती मांडताना पण मला खूप म्हणजे मी त्याचा विचार करून मांडला त्याचा डिफरन्स. आणि जिथं जाईल तिथं नॉट फिट नॉट फिट नॉट फिट म्हणजे कोणच ना, ऑडिशन लांबच राहिलं म्हणजे बोलायचं लांबच राहिलं, बाहेर रांगत उभं राहिलं की नॉट फिट म्हणायचं, हा एकदा म्हणलं काय बोलू ऍक्टिंग काय दाखवायची म्हणलं हिंडत होतो. काम भेटेल का बाबा मला तिथं स्पॉट बॉयचं जरी काम दिलं ना तरी मी करणार का, तर मला त्याला तिथं म्हणजे सीटवर असलं मला शिकायला भेटेल ॲक्टिंगचं अजून नॉलेज. ह्या हिशोबाने मी फिरत होतो, घरच्यांना म्हणलं रानातलं मी बघतो, ऊस गेला ना पहिले पेमेंट मला द्या मी कॅमेरा घेतो म्हणून भरून सांगितलं की भाई उद्याचा कलाकार म्हणजे तूच नाही का, म्हणजे उद्याचा हिरो तूच. नमस्कार, मी रितेश, आपल्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपल्यासोबत आहेत बारामतीचे सुप्रसिद्ध रील स्टार आकाश भापकर. आकाश भापकर सध्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात पोहोचलाय आणि ते पोहोचायचं कारण आहे की आकाश जे करतो ते म्हणजे नानाचं कॅरेक्टर. नानाचं कॅरेक्टर एवढं भन्नाट आहे की ते कॅरेक्टर आज प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरामध्ये पोहोचलेलं आहे. आकाश आज आपल्यासोबत पॉडकास्टवरती आहे, आपण त्याच्या स्टोरी विषयी आकाशच्या व्हिडिओ विषयी आणि नानाच्या पात्राविषयी दिलखुलास गप्पा मारणार आहोत. आकाश आपलं पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत. नमस्कार, मी आकाश भापकर आणि मी सोशल मीडियावर कॉन्टेंट क्रिएट करतो, त्यामुळं मला कॉन्टेंट क्रिएटर म्हटलं तरी चालेल. ओके, आपण सुरुवात करूयात पॉडकास्टला. मला पहिला प्रश्न विचारायचा आहे की कशी सुरुवात झाली आकाश भापकर वाईची, कुठून आयडिया आली आणि कधी वाटलं की आपण व्हिडिओ तयार केले पाहिजे? म्हणजे सुरुवातीपासून म्हणजे आवड होती मला, 11वी 12वी झाल्यानंतर माझी इच्छा होती की आपण ॲक्टिंग करायचं. पिक्चर बघून माझे म्हणजे मनात भरलं की भाई आता ॲक्टिंग करायची म्हणून, म्हणजे पिक्चर बघून इन्फ्लुएन्स झालो मी. आणि त्यानंतर सुरुवात केली की ऑडिशन द्यायला, त्यावेळेस मला ॲक्टिंगचं काय कसलं नॉलेज नव्हतं, म्हणलं आपण ट्राय केलं मी ऑडिशन द्यायचं इकडं तिकडं इकडं तिकडं. त्याच्यानंतर मी 12वीला म्हणजे सोडूनच दिल्यागत केलं होतं की मला ॲक्टिंगमध्येच करिअर करायचं आहे, ह्याच ह्यानी बघत होतो मी. आणि त्यावेळेस मला एक क्लास आला होता ॲक्टिंगचा कॉलेजमध्ये की असं असं म्हणजे अभिनयाची सुवर्ण संधी, ती बघितलं की म्हटलं भाई आता आपल्याला काहीतरी आले आपल्यासाठी, म्हणून मी ती ऑडिशन दिलं. आणि ती त्याचं ऑडिशन दिल्यानंतर नंतरनं कळलं की ती फेक होतं, मग त्यांनी फी सांगितली होती 25,000, पण मला वाटलं की असेल बाबा. आणि त्यांनी एवढं ती भरून सांगितलं की भाई उद्याचा कलाकार म्हणजे तूच नाही का, म्हणजे उद्याचा हिरो तूच. आणि त्याच्यामुळं मी म्हटलं वडिलांना सांगितलं की मला हे करायचं आहे, म्हणजे मला नंतर म्हणजे ह्यातच करिअर करायचं आहे. ठीक आहे वडील म्हणले तुला करायचं आहे तुला आवड आहे तर कर म्हणून मी केलं. मी क्लास बघितला तर पुण्यामध्ये होता तो, बघितला मी. त्याच्यानंतर ती म्हणले करा असं तसं करा, मग फी भरा अर्धी इन्स्टॉलमेशनमध्ये भरा पैसे नसेल तर. मग ठीक आहे घरचे म्हणले ठीक आहे पहिले 10,000 भरूयात, मग चालू झाल्यानंतर भरूयात बाकीची. मग ते मी भरले आणि त्याच्यानंतर त्यांचं मी फोन केला सर, मग सर म्हणले की आपला अजून महिन्यानंतर क्लास चालू होते. मग ठीक आहे चालतं आहे. आता मी 12वी माझी 12वी चालूच होती, पण ते साईडला आपला क्लास करायचा म्हणून, पण मी 12वीला म्हणजे सोडूनच दिली होती नाही का, आता फक्त क्लासच करायचा. आणि मग महिन्यानुसारांना फोन केला सर क्लास कधी चालवणार, सर म्हणले चालू आहे आपलं जॉईनिंग विनिंग वगैरे चालू आहे पोरांचं, अजून महिन्याभरात चालू होईल. ह्याला म्हणलं बरं चालतंय ठीक आहे आता महिन्यानं करूयात. मग महिन्यानं फोन केल्यानंतर अजून महिन्यानं सांगितलं, परत महिन्यानं फोन केल्यानंतर अजून महिन्यानं सांगितलं. मग ह्याला म्हणलं हे सरांनी काय लावलं नक्की, मग नंतर ना मग मीच डायरेक्ट तिथं जाऊन भेटलो सरांशी, काय सर तुम्ही लावलं तुम्ही पुढं पुढं ढकलत आहे, मी फोन करतोय तुम्हाला आणि तुम्ही सांगताय महिन्यानं ये म्हणून. मग नंतर नाही नाही अरे आठवड्यात आपला चालूच होणार आहे. आयुष्यापद म्हटलं आता ठीक आहे आता थांब म्हणलं करूयात आता आठवड्यानं. आठवड्यानं फोन केला आणि आता आठवड्यानं पण त्यांनी परत तसं सांगितलं. मग आता मला डोक्यात न पार ही फुटायला लागलं. आता म्हणलं ह्याला काय करू काय नको, मग म्हणलं सर म्हणलं मला क्लासेस करायचा नाही तुमचा, मला नको आहे तुमचं, मला काय गॅरंटी वाटणं आहे फिक्स वाटणं आहे. बरं ठीक आहे नको करू म्हणले सर, असे म्हणले ठीक आहे नको करू. आईच्या गावात मग असं डोकं फिरलं, म्हणलं आईला मी महिन्याला महिन्याला तुम्हाला फोन करतो क्लास कवा चालू होणार आहे, तुम्ही म्हणताय पैसे भरले 10,000 भरले आता
सर्वसामान्य कुटुंबातून असल्यामुळे आपल्याला 10,000 म्हणजे लय, 10,000 काय थोडं चालू आहे. आणि घरची पण विचारायची, अरे तुझा क्लास कधी चालवायचा आहे? आईच्या गावात म्हणलं आता काय बोलू काय. म्हणलं तर सरांना म्हणलं मला करायचं नाही. मग ते सर म्हणले की बाबा तुला ठीक आहे नको करू म्हणून. मग त्याच्यावर मी जरा टेन्शनमध्ये गेलो आहे. म्हणलं ह्यांचं नक्की आता तर काय फिक्सच नाही ह्यांचं. म्हणून म्हणलं जाऊ दे माझी मला फी द्या माघारी. तर ते म्हणले हा ठीक आहे मी फी पण पाठवतो. आणि त्यांनी 7,000 पाठवले, 3,000 ठेवले नाहीत बरं का, त्यांनाच ठेवले. म्हणले पाठवतो पाठवतो, त्यांनी काही पाठवले नाही. तेव्हापासून म्हणलं भाई ही काय चुकाचं दिसत नाही भाई, नको ॲक्टिव्ह नकोच करायला म्हणलं. मग मी 12वीवर फोकस केला, 12वी पूर्ण केली. आणि त्याच्यानंतर पण डोक्यात होतंच की करायचं, आणि पिक्चरला पण सारखं मी जायचो, त्यामुळे लय आवड होती. मग 12वी झाल्यानंतर मग म्हणलं आपण डायरेक्ट नाही का मुंबई पुण्याला ऑडिशनला द्यायला जाऊयात, आपल्याला घेतील बाबा नाही का, आपला लुक चांगला आहे बाबा घेतील बाबा. त्याच्यावरून सैराट आला होता तेव्हा नेमका, तेव्हा म्हणलं नागराज मंजुळे बिंजुळे भेटला तर गेली बाबा. त्याने मी गेलो म्हणलं घेतात का बाबा. पण आता गावाकडचं आपल्याला काही एवढं नॉलेज नाही बाहेरचं, मुंबई पुण्यात जायचं ऑडिशन द्यायचं, आणि जिथं जाईल तिथं नॉट फिट नॉट फिट नॉट फिट. म्हणजे कोणच ऑडिशन लांबच राहिलं, म्हणजे बोलायचं लांबच राहिलं, बाहेर रांगत उभं राहिलं की नॉट फिट म्हणायचं. हा आहे म्हणलं काय बोलू का, ॲक्टिंग काय दाखवायची म्हणलं. मग ते चालू होतं. त्याच्यानंतर म्हणजे आता बराच फिल्म इंडस्ट्रीमध्ये आम्ही स्ट्रगल केला, की स्ट्रगल बरंच केला. म्हणजे काय आम्हाला आता काय स्ट्रगल काय सांगायचं, जास्त करून स्ट्रगल सांगितलं त्याचं चीज राहत नाही केलेला स्ट्रगल, त्यामुळं स्ट्रगल ते बाकीचं नाही सांगत. फिल्म इंडस्ट्रीमध्ये भरपूर म्हणजे त्याच्यानंतर मी डायरेक्ट ह्याच्या गोरेगाव फिल्म इंडस्ट्रीमध्ये आज शिरलो की बाबा मला काम भेटेल म्हणून. मग ते ह्यानी मी फिरत होतो, ऑडिशनमध्ये काय सिलेक्ट होत नव्हतं. आणि मग फिल्म इंडस्ट्रीमध्ये डायरेक्ट गेलो, सकाळ सकाळचं गेलं की चेक करत नाहीत. मग सकाळच्या इष्टीनं मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आणि सेट वाईज मी हिंडत होतो, काम भेटेल का बाबा मला तिथं. स्पॉट बॉयचं जरी काम दिलं ना तरी मी करणार का, तर मला त्याला तिथं म्हणजे सेटवर असल्या मला शिकायला भेटेल ॲक्टिंगचं अजून नॉलेज. ह्या हिशोबाने मी फिरत होतो आणि सारखं मी फिरत होतो. आणि त्यानंतरनं कळलं की आपल्याला काय भेटा नाही, जाऊ दे त्याविषयी सोडून नाही का करत होतो. मग गावाला आलो, म्हणलं जाऊ दे मी आता 13वीला ॲडमिशन घेतो, कॉलेज पूर्ण करतो. 13वीला बाहेरनं टाकलं, पण घरची मस्त म्हणत होती, सायन्स झालं होतं त्यामुळे म्हणले होते ते BSc. पण म्हणलं BSc करून मला ॲक्टिंगकडं लक्ष द्यायचं, त्यामुळे मला काही झेपायचं नाही. म्हणून मग मी कॉलेजला टाकले आर्ट्सला आणि चालू केलं कॉलेज. आणि त्याच्यानंतर लॉकडाऊनच पडला. लॉकडाऊनमध्ये मग सगळं आपलं चालू होतं, सगळं मोबाईलवर सोशल मीडिया नुसतं सिरीज वाईज नुसतं बघतच होतो. त्यावेळेस गेमचं पण नाद लागला होता मला, PUBG बेकार नाद लागला होता. नुसतं दिवसभर खेळत होतो, कोण घरची जेवायला घेऊन आले तरी त्यांना शिवाय द्यायचं, हे काय तुम्हाला कळत नाही का मी हे चाललंय माझं. आणि मग सिरीज बघत होतो आणि त्या सिरीजमधून मग डोक्यात आलं की नाही आता आपल्याला काही प्लॅटफॉर्म भेटा नाही, तर आपण प्लॅटफॉर्म चालू करायचा स्वतःचा. मग म्हणलं आता ठीक आहे, कोरोनाचं झाल्यानंतर आपण आपला स्वतःचा कॅमेरा घेऊयात आणि आपलं चालू करूयात. ह्या हिशोबानं मग लॉकडाऊन झाल्यानंतर घरच्यांना सांगितलं की ठीक आहे मला बाकीकडं काय काम भेटत नाही, तर मी स्वतःचं काहीतरी मला करायचं आहे. मग त्यावेळेस त्यांना सांगितलं मला कॅमेरा घ्यायचा आहे. आणि घरच्यांचा मला सपोर्ट होता, आई वडिलांचा सपोर्ट होता, बहिणीचा सपोर्ट होता. मग ती म्हणले घे, पण पैसे घरी नसल्यामुळं ते म्हणलं आता कसा घ्यायचा. मग त्यावेळेस मी व्हायचा कंपनीत कामाला गेलो, म्हणलं कॅमेरासाठी. म्हणलं कॅमेरा भेटला म्हणजे रेंटवर का होईना 20-30,000 रुपये डिपॉझिट भरून काय ते EMI करून घ्यायचा म्हणलं. पण 4-5 दिवसच कामावर गेले, त्याच्यानंतर कामायलाच गेलो नाही का, तर ती धुळण बिळण ती कामाचं बघून परत ते डिप्रेशन व्हायचं, आयला आपल्याला ॲक्टिंग करायची ना, आपण इकडे कुठे शिरले. त्या हिशोबानं मग म्हणलं जाऊ द्या नको, म्हणजे काम झालं नाही माझ्याकडून. मग घरच्यांना म्हणलं रानातलं मी बघतो, ऊस गेला ना पहिले पेमेंट मला द्या, मी कॅमेरा घेतो म्हणून. मग देव म्हणजे अख्खं वर्षभर मी रानात ती मेहनत केली, ऊस बीस नाही का लागणीपासून ती कारखान्याला जाईपर्यंत मेहनत केली. आणि ती पहिलं पेमेंट आलं की मी पहिला डायरेक्ट माझा मित्र निलेश भोसले कॅनॉन 80D तो म्हणलं, तो त्याने हे सजेस्ट केलं होतं, म्हणलं की तो कॅमेरा चांगला आहे वेबसिरीजसाठी. हा ठीक आहे चालेल. मग त्याला घेऊन मग आम्ही मुंबई गाठलं, कॅमेरा वगैरे घेतला. मग लॉकडाऊनचे हे नंतर झालं, मग सुरुवात आता कॅमेरा आला आपल्याकडं. मग आता कसं सुरुवात करायची, कॉन्टेंट कसा द्यायचा, म्हणजे नुसतं करायचं आहे नुसतं हे केलं होतं मी.
मग त्याच्यानंतर विचार करायला लागलो काय करायचं काय करायचं. मग मी ते स्पूप उप बनवलं होतं पहिला, हा बारामती पॅटर्न म्हणून आपल्या ह्याच्यात बनवलं होतं. हा मग ते बनवलं, त्याच्यानंतर लोकांना आवडलं, चांगलं आयला, भारी बनवतंय. मला एडिटिंगचं कसलं नॉलेज नव्हतं, मला कशाचं नॉलेज नव्हतं, फक्त मला थोडीशी ऍक्टिंगचं वगैरे नॉलेज होतं, ते करायचं म्हणून एवढंच नॉलेज होतं. मग नंतर मी एडिटिंगचं नॉलेज म्हणजे फक्त यूट्यूबलाच बघून केलं की बाबा कसं ते एडिट करायचं. मी पहिला व्हिडिओ यूट्यूबला एडिट सगळं एडिट इकडं यूट्यूबला बघायचो कसं कट करायचं काय करायचं, की ते मी इकडं लगेच हा हा असं असं कट करायचं. मग तसा मी पहिला व्हिडिओ बनवला, त्यानंतर व्हिडिओ बनवत गेलो, बरेच व्हिडिओ बनवले, स्पूप व्हिडिओ बनवले ॲक्शनचे कॉमेडीचे, पण एक्सप्लोअर होत नव्हते, लोकांपर्यंत जातच नव्हते. मग मी बनवत होतो, पोरांना पाठवायचो, व्हॉट्सअपला पाठवायचो, स्टेटस ठेवायचो, पोरांना म्हणायचं वा शेअर कर बाया स्टेटस ठेव, व्हॉट्सअपला ठेव, पोरांना पाठव, पण ती जात नव्हतं, एक्सप्लोअर करत नव्हतं. पहिल्या पहिल्यांदा लोकांनी चांगलं वाटलं, लोकांना नंतर न कटाळी लोक शेअर करायला आयला, काही सारखंच पाठवते, रोजच पाठवते. मग ती करत असताना ती मग त्यातून आम्ही वर्षभर एक्सपिरियन्स घेतला, आमची टीम तयार झाली पोरांची, चार पाच जणांची चांगली जेन्युइन म्हणजे अशी पोरं तयार झाली. आणि मग म्हणलं चांगलं एक्सपिरियन्स घेतला एडिटिंगचा, म्हणजे वर्षभर आम्ही तसे व्हिडिओ केले स्पूपचे ॲक्शनचे सगळे, मग त्यात एक्सपिरियन्स घेतला कसं काय ते. आणि वर्षानंतर म्हणलं ठीक आहे आता थोडंसं वगैरे वेगळं करूयात लोकांना म्हणजे करण्यासाठी. मग म्हणलं वेबसिरीज म्हणून, दादा वेबसिरीज म्हणून आम्ही चालू केली, म्हणजे गावचा एक पुढारी नाही का जो स्वतःला नाही का शहाणा समजतो, घरी तर खायला दाणा नसतो पण गावात नाही का बाजीराव चाव अशा टाईप म्हणून ती सिरीज चालू केली दादा. त्याचे बरेच मी त्याचे 15 एपिसोड आम्ही केले शूट, पण पहिल्या 2-3-4 एपिसोडला चांगला म्हणजे रिस्पॉन्स एवढा नाही पण बऱ्यापैकी आधीच्या व्हिडिओंपैकी बऱ्यापैकी 7-8 हजार व्ह्यूज यायला लागले. हां ठीक आहे बरं, पण नंतर न तो पण एक्सप्लोरच होत नाही, नुसतं मी करतोय एक्सप्लोरच व्हाय नाहीत कुठले व्हिडिओ. मग त्या हे करता करताच आम्ही जत्रेमध्ये एक व्हिडिओ केला होता भिकारचोट फ्रेंड म्हणून, ही रील बनवली होती आणि ती एकदम रिलेटेबल झाली होती आणि ती चांगली मिलियनमध्ये शिरली आयला, पहिली म्हणजे मिलियनमध्ये गेली, लोकांना बघितलं, पहिला व्हिडिओ व्हायरल झाला की वाई जरा बरं वाटलं आयला काहीतरी झालं बाबा त्याची. हा म्हणजे फार 3-4 वर्षानंतरचं तो व्हिडिओ त्याला हां मिलियनमध्ये गेला आहे तो, म्हणजे आत्ता मला वाटते 3-4 मिलियनमध्ये. तर पहिल्यांदा मिलियनमध्ये गेला, मग भारी वाटला यायला यूट्यूब बरोबर, मग ह्या रील पण अशा कटकट शॉर्ट व्हिडिओ पण बनवूयात आपण नाही का. मग तिथून सुरुवात झाली व्हिडिओ करायला चांगले, म्हणजे लोकांपर्यंत एक तो भिकारचोट फ्रेंड झाला. मग त्याच्यानंतर संडासातले विचार म्हणून हा तो पण खूप व्हायरल झाला, लोकांच्या मग त्याला मेसेज यायला लागले अरे भाई आला का, मी पण असाच विचार करतो. कुठला हा भिकारचोट फ्रेंड, त्याच्यानंतर संडासातले विचार गेला आणि मग त्याच्यानंतर फारिष्टातली स्टोरी झाला व्हायरल झाला. हा मग मी काय विचार केला, जर लोकांना म्हणजे असं बिंदास जर कॉन्टेंट पाहिजेत ना तर मग बिंदास कॉन्टेंट करूयात लोकांना, म्हणजे आपण मी मस्त दादाच बनवत होतो पण सिम्पल असा दादा होता बिंदासमध्ये असा, पण त्याचं असं एवढं हे नव्हतं, टोनिंग होतं अध्यक्ष काय म्हणतं मग असं टोनिंग होतं, पण तेवढं करून नाही म्हणजे एवढं लोकांना आवडलं नाही ते, म्हणजे सिम्पल हा 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 भारी लागा तू भारी करतोय एवढं, ह्याच्यापर्यंत पुढं जात नव्हतं. मग त्यावेळेसच आम्ही ज्यावेळेस भिकारचोट फ्रेंड आम्ही टाकलं का नाही, त्याचवेळेस आम्हाला लक्षात आलं की लोकांना म्हणजे नुसतं व्हिडिओ करून उपयोग नाही, लोकांना काय पाहिजे हा विचार केला पाहिजे, लोकांना काय पाहिजे नक्की बघायला काय आवडणार आहे तर ते व्हिडिओ तसे व्हिडिओ बनवले पाहिजेत. हा ठीक आहे चला आता लोकांना बिंदास व्हिडिओ पाहिजेत ना, ठीक आहे बिंदास जे आपण बोलतो हे काय रे बाबा का म्हणजे जे 1-2 शिव येतील अर गपला का तू काय घाल्या काय असं जे बिंदासमध्ये जे येतं ना रिलेटेबल तसे व्हिडिओ करायचे. मग तिथून व्हिडिओ तेच मग संडासातले विचार बिंदास कॉन्टेंट की बाबा असं फारिष्टातली स्टोरी की बाबा कोण ना कोणतरी असं कप्पल सापडलेलंच असतं नाही तर कोणाच्या ऐकलं तरी असतं म्हणून ती लोकांना रिलेट झाला. तो फारिष्टातली स्टोरी टाकल्यानंतर मेसेज आले भाया शेम भाया माझ्या बरोबरच असा किस्सा झाला होता म्हणला, अरे म्हणला एकदम मला एकदम नॅचरल एकदम भारी वाटलं म्हणला, सेम असंच किस्सा घडतच असतात म्हणजे पार शहरातले पण मेसेज आले की भाया माझ्या बरोबर असं झालं. मग तिथून बिंदास कॉन्टेंट मी करायला लागलो बरेच, मग लॉजवरची स्टोरी म्हणजे असे बरेच कॉन्टेंट केले. ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात चाललेलं कॅरेक्टर म्हणजे नानाच्या कॅरेक्टरची स्टोरी काय, ती सुचलं कसं किंवा त्याच्या मागची कथा काय? त्याच्यासाठी म्हणजे तो एक व्हिडिओ व्हायरल झाला होता नानांचा फोन म्हणून, आम्ही रायमिंग बसवलं होतं अरे ह्यो कोण रे नाना आहे जायचा दाना, म्हणजे अशी शिवी क्रिएट बसवली होती स्क्रिप्टमध्ये, तर ती व्हायरल झाली लोकांना लय आवडलं, म्हणजे तू गाडीवर आम्ही बसलो यार बघ रो कोण आहे,
मग त्याने फोन उचला, अरे हे कोण आहे रे नाना, म्हणजे त्याच्या नाव सेव्ह केलं होतं नाना, घरचं वडिलांचं नाव नाना, तर नाना अरे कोण आहे रे नाना जायचं नाना, मग तो असा डायलॉग बसला तिथं, अरे मग तो मी वर अरे तुला कळतं का बाप हे माझा नाना, मग त्याच्यावरनं ती तो पार्ट झाला, तो लोकांना आवडला, तो पण 3-4 मिलियन पर्यंत गेला मला वाटतं, तो चांगला शेअर पण झाला लोकांपर्यंत खूप खूप जास्त. मग ते म्हणलं आता ह्याच्यात पुढं कंटिन्यू करायचं का आपण, मग ठीक आहे म्हणलं आता कंटिन्यू कसं करायचं, मग म्हणलं आता ह्याला ह्यांना शिव्या देऊन मी तर पुढे गेलो आहे, मग कंटिन्यू काय केलं, तर आता तो मी जो आहे घरी गेलो आहे नाना नानांची समजूत घालायला असं, मग तसून आता म्हणलं नाना क्रिएट करायचं आहे कसा, म्हणलं लोकांना म्हणलं वेगळा वाटला पाहिजे, अँटी वाटला पाहिजे, सर्किट वाटला पाहिजे, आणि म्हणलं मी माझ्यासारखं ऑब्झर्वेशन असतं, मी सहसा जास्त बोलत नाही, मी कुणाशी तुमच्याशी बोललं तर थोडंसं हा हा होय होय एवढं एवढं माझे बॉल कसा बोलतो नाही काय, फक्त मी जास्त करून ऑब्झर्वेशन करतो कोण कसं आहे काय, जास्त करून ऑब्झर्वेशन करत असतो की कोण कसं काय, माझं बोलणं जरी नसलं ना तर मी सगळ्याला ही करत असतो, ऑब्झर्वेशन करत असतो कोण कसं आहे कोण काय करतो, तर नाना दाखवायचं सर्किट दाखवायचं आहे वेगळा दाखवायचं आहे, एक तरी कॅरेक्टर असं असतं गावात, प्रत्येक गावात अन्ना रिलेट का झाला तर प्रत्येक एक तरी गावात सर्किट कॅरेक्टर असतंच, कुणाचंच ऐकत नाही त्याच खरं, हा हा, आणि प्रत्येक शब्दात एक तरी शिव्या असते त्याची, म्हणजे त्या शिव्यानंच ती सुरुवात झालं, तर आपल्याला हे कॅरेक्टर वाटवायचं आहे तर कसं गेलं पाहिजे लोकांपर्यंत, तर मग विचार केला असं ठीक आहे आता ह्याचं ह्यो नाना असं आहे याडा सर्किट तर दाखवायचं आहे, तर मी ऑब्झर्वेशन केलं लोक असे बोलतात की अशी, पण लोकांना वेगळं वाटलं पाहिजे, ह्यासाठी मी म्हणजे डेव्हलप केला नानाला कसा, तर म्हणला ह्याला मी आरशासमोर बसलो भाई आवाज काढायचा आहे वेगळा, नानासाठी वेगळा आवाज पाहिजे, तर मी करता कोण येर असा आवाज काढला, आयला ही भारी वाटतं लोकांना नाही का नानाचा, आणि वय जरा मोठा आवाज मोठ्या माणसाचा पण वाटतोय आवाज, मग तो आवाज केला, म्हणलं जरा आता आवाज बसला आहे, तर आता वय जरा त्याचं बघायचं बघण्याचं हे दाखवूया, मग ती हे एक्सप्रेशन ठेवली, आता म्हणलं हे आलं आता चालण्याचं वय जरा चालण्यामध्ये पण वेगळा दाखवून, मग ते असं एकदम चालू, आणि ती मग सगळं एकदम हे असं चाललं का, आणि ती आणि ती टोपी पायजमा ही ती ते असलं, आणि चालणं त्याचं बोलणं वेगळं असल्यामुळे ती लोकांना वेगळा वाटलं, आणि ती लोकांना रिलेट झालं की हा बा ही वेगळंच आहे बाबा सर्किटच आहे खरंच दळींद्र आहे, आणि तसा तो नाना समोर आला, आणि ती चालू झाले मग नानाची सिरीज, मग तिथून सोशल मीडियावरती आपण बघतो की शिव्यांना घेऊन लोकांना प्रॉब्लेम असतात की नाही का अरे व्हिडिओ बनवते एवढे चांगले शिव वगैरे, अशा काही रिस्पॉन्स प्रतिक्रिया आल्यात का, हा म्हणजे काय काहींचे मला आलेत म्हणजे रिप्लाय पण आलेत, काय राहू नाना तुम्ही व्हिडिओला मसलंही भारी बनवता पण ती शिवी असल्यामुळे मला शेअरच करता येत नाही घरी, हा म्हणलं आता हे बघ माझे बाकीचे कॉन्टेंट वेगळे आहेत, म्हणलं नानाचं कॅरेक्टरच तसं आहे, नाना जर त्या सिरीजमध्ये असेल ना तर नानाचं कॅरेक्टरच तसं आहे ना सर्किट, त्याच्या प्रत्येक शब्दात एक ना एक तरी शिवी आहे, त्यामुळे त्याला बाकीच्या ऑडियन्स म्हणजे बदलू नाही ना शकत, कॅरेक्टर चेंजेस नाही ना करू शकत बाबा, तुम्हाला शेअर करायचं आहे शिव्या जर द्यायचं नसेल, पण तू कॅरेक्टरच त्याची सुरुवातच तशी झाली ना नानाची, नाना तुझ्या आईचा दाना म्हणजे हे म्हणून जी झाली ना ती तो तसाच राहणार, त्याच्यात बदलू शकत नाही आपण, जर बाकीचे कॉन्टेंट असेल तर वेगळे असतील, बाकीच्या कॉन्टेंटमध्ये जास्त ना मी नाही जास्त शिव्या नाही वापरत, फक्त नानाच्याच कॅरेक्टरमुळे ते जास्त ही बोलावं करावं लागतं ते शिव्या देवा द्यावं, ह्याच्यासोबतची अजून एक सगळ्यात व्हायरल झालेली स्टोरी म्हणजे गाडी चालवण्याची प्रकार, गाडी चालवण्याची ती कसं सुचलं, ती म्हणजे प्रकार म्हणजे प्रकार सिरीज म्हणजे मीच गाडी चालवतो ना माझ्यासारखे प्रकार होत असतात, कधी मी पुढे धरून बसतो कधी कमर दुखलं, म्हटलं आणि प्रत्येक ऑब्झर्वेशन मी जे कॉन्टेंट क्रिएट करतो ना सगळे ऑब्झर्वेशन काय लोकांना रिलेट काय होतं त्या ह्याच्यावरच लक्ष देतो, मी कुठं बाहेर गेलं तरी मी कुणाशी जरी बोललो ना कुणाचं जरी कुणी किस्सा सांगितलं ना की मी किस्सा म्हणून बघतच नाही मी कॉन्टेंट म्हणूनच बघतो त्याचा, असं झालं काय बर बर बर, मग मी काय बाबा काय आपल्याला होईल का मग याच्यातून त्या हिशोबाने बघत असतो, मग गाडीचे सारखे माझ्या बरोबर पण तसे विषय व्हायचे प्रकार व्हायचे म्हणजे सारखं कधी इकडं तिकडं, आणि बाकीचे लोकांचे पण बघायचे कोण असं जायचो अरे ह्याला म्हणलं वय जरा ह्या प्रकारात जर काढलं आणि ती नावं वय जर अँटिक दिली ना ताट्या प्रकार एकदम असा प्रकार तसा प्रकार ती लोकांना आवडत, मग ती प्रकार झाला, तो पण 8-9 मिलियन वर आता तो व्हिडिओ आहे, तो पण बरा शेअर झाला लोकांना रिलेट झाला, नानाचं जे कॅरेक्टर आहे म्हणजे तुम्हाला असं वाटतं की ते कॅरेक्टर फक्त शिव्यांमुळे व्हायरल झाले,
नाही तसं नाही म्हणता, म्हणजे लोकांचं काय काहींचं म्हणणं आहे तसं की बाबा शिव्यांमुळं लोकांपर्यंत जाते, बाबा शिव्यांमुळे ती फेमस झाला. पण त्याच्या मागं पण खूप मेहनत आहे नानाचं. आता ते डेव्हलप मी मगाशीच बोललो, ते नानाचं डेव्हलप. आता मी कसं आहे आणि नानामध्ये बराच डिफरन्स आहे, त्यामुळे ती मांडताना पण मला खूप म्हणजे मी त्याचा विचार करून मांडला त्याचा डिफरन्स. त्यामुळं दोन्हीत फरक आहे. लोक म्हणजे त्याच्या मागची मेहनत बघत नाही, लोकांना फक्त डायरेक्ट ती एवढा 1.5 मिनिटाचे जे रील असेल तेवढेच लोक तेवढे बघूनच त्याला हे करतात, जज करतात. आता तुमची एक सिरीज सध्या व्हायरल आहे सर युट्यूबला की ज्याचे मिलियन्स मध्ये व्ह्यूज आहेत, चकवा. चकवा मधलं नाना कॅरेक्टर आणि रील्सचं नाना कॅरेक्टर. नाही नाही, चकवा मध्ये नाना कुठे? चकवा मधलं कॅरेक्टर तुमचं. आता सध्या तुमची एक सिरीज युट्यूब वरती व्हायरल होते, त्या सिरीजचं नाव चकवा. तर तुमचं चकवातलं जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर आणि तुमचे रील्सचे कॅरेक्टर ह्याच्यामध्ये बराच डिफरन्स आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? हा म्हणजे आता मी सुरुवातीपासून पहिल्यापासून की लोकांना वेगळं काय देता येईल हा विचार करतो की बाबा हा ठीक आहे नाना नाना आला. मी त्याच्यानंतर अजून पण बाकीचे पण माझे कॅरेक्टर आहेत, तात्या कॅरेक्टर आहे, दादा कॅरेक्टर आहे, हे तिन्ही वेगवेगळे आहेत. आणि मी दरवेळेस ट्राय करत असतो की लोकांना वेगळं काय युनिक काय देता येईल ह्याचा विचार करत असतो. त्यामुळे मी चकवा सिरीज चालू केली, त्यामध्ये नानाचा आणि चकवामध्ये इतका डिफरन्स आहे, काय संबंधच नाही. म्हणजे चकवामध्ये जी मी कॅरेक्टर जी केले ते म्हणजे वेगळा कॅरेक्टर वाटतं आणि नानाचं परा लय बेकार डिफरन्स आहे. त्यामुळे त्याच्या मागची पण मेहनत आहे, विचार करून ऑब्झर्वेशन करून ती क्रिएट केल्यात. आता तुम्ही रील बनवायला साधारणपणे 2-3 वर्षापासून सुरुवात केली, बट सुरुवातीच्या काळात रीच नसेल, लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचत नसतील, तेव्हा असं कधी वाटलेलं की बास नाही यार दुसरं काही तर बघू? आणि जर वाटलेलं मग त्याला कसं तुम्ही डील केलं? हा मला वाटायचं, मी म्हणजे प्रत्येक व्हिडिओ सोडला ना की 2 दिवस वाट बघायचो की जाईल बाबा, आत्ता जाईल आत्ता जाईल. पण मी आहे ना पूर्ण रात्र आहे ना ते मी विचारात घालवायचो काय ना का व्हिडिओ जाय नाही. मी पूर्ण रात्र आहे ना म्हणजे रडून काढल्यात रडून की काय लागा मी व्हिडिओ करतोय एवढं करतोय एवढं घासतोय पण लोकांपर्यंत जाय नाही. म्हणजे लोकांपर्यंत गेल्यानंतर काय वाटत नाही, लोकांनी त्याला म्हणजे उत्तर जरी केले बा कमेंट केलं तरी असं झालं तसं झालं ती काय वाटत नाही. पण व्हिडिओच लोकांपर्यंत जात नाही हे लय म्हणजे डोक्याला फ्रस्ट्रेशन येतं. त्यामुळं व्हिडिओ मी सिरीज पण चालू केली ना दादा सिरीज, तर ज्यावेळेस मी जात नव्हते ना कारण एवढं करतोय लोकांपर्यंत जाय नाही. मी म्हणजे पूर्ण रात्र मी रडून घालवलं, परत दुसऱ्या दिवशी परत घ्यायला नाही आपल्याला म्हणजे आपल्यात काहीतरी कमी आहे अजून म्हणजे असं करून मी परत चालू करायचो. आणि मी कसं म्हणजे डिमोटिवेट जरी झालो ना तरी मी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना बघतो, मी आदर्श मानतो की बाबा हा बाबा ठीक आहे काय नाही होईल पुढे काहीतरी करायचं ह्यानी मी करत राहतो. लोकांना फक्त आता रील्स दिसतंय की तुम्ही रील करताय, तुम्ही शॉर्ट करताय, तुम्ही एखादी सिरीज दिसताय, पण त्याच्याऐवजी अजून तुम्ही अभिनयासाठी असा कुठला स्ट्रगलिंग पार्ट आहे की जे करण्यासाठी तुम्ही अशी खूप घासली किंवा खूप काम केले बट ती लोकांसमोर आलं नाही तितक्या ताकदीनं? हा मी म्हणजे पुण्यातच म्हणजे नाटकं पण केलेत म्हणजे असे बरेचशी म्हणजे असं जे आपले गणेश उत्सव नसतात का बघा, फिरती नाटकं असं म्हणतो काहीतरी. तर त्यावेळेस मी एक नाटक केलं होतं छत्रपती संभाजी महाराजांचं, त्यांचं नाटक केलं होतं. ती त्यावेळेस मला इतकं आवडलं होतं ना मी नाटक करताना, त्यावेळेस सरांनी मला पहिलं मुकरब खानाची रोल दिला होता त्या सरांनी मला की हा बाबा करेल म्हणून मी तो केला. त्याच्यानंतर ती मी करता करता ती मी 2 प्रयोग त्याचे केले होते तिथं गणपती लाईव्ह ऍक्ट म्हणतात त्याला. आणि त्याच वेळेस ती मला इतकं नाटक आवडलं होतं म्हणजे ते इष्टगलच्याच काळात ते झालेलं सगळं, छत्रपती संभाजी महाराजांचं कॅरेक्टर, त्याच्यात कवी कलश आहे, औरंगजेब, ही ती मी म्हणलं आईला एवढं भारी वाटतंय हे जर एक पात्री जर केलं म्हणजे डिफिकल्ट आहे एक पात्री करणं आणि सगळं कॅरेक्टर्स एकत्र आणून त्यांचं व्हॉइस देणं, म्हणलं ठीक आहे पण हे जर केलं ना तर लय बाप होईल म्हणजे बेकार आवडलं लोकांना. म्हणून मी म्हणलं ठीक आहे जेवढं म्हणजे ती मोठी स्टोरी होती छत्रपती संभाजी महाराजांचा म्हणजे जन्मपासून ते शेवटपर्यंत ते आपले कानाकाना म्हणजे 1 तासाचं ते नाटक होतं. पण मी म्हटलं आपण फक्त जो संभाजी महाराजांवर जो छळ झाला ना त्याच्यावरतीच ते एक पात्री करूयात. आणि तिथून जे म्हणजे औरंगजेबाच्या दरबारात संभाजी महाराजांना आणलं जातं तिथून जे नाटक आहे तिथून पुढं कंटिन्यू करूयात, तेवढं मी पाठ केलं.
आणि त्याच्यासाठी ना मी वर्ष दोन वर्ष मी पाठ करायचो. म्हणजे मी असं कुठं जरी बाहेर गेलो ना, म्हणजे गाडीवर जरी काय काय आणायला गेलो ना, तर ती पाठांतर करायचो. काय काय संभाजी हो का फिरो का राजा, मी असं पाठांतर करत बसायचो. आणि ते मी म्हटलं होतं की बाबा युट्यूब साठी करूयात ते चांगलं. म्हणजे त्याच्यातले एखादा डायलॉग आहे का पाठ की जो आता ऐकू शकता? संभाजी महाराजांचा आहे तो डायलॉग शेवटचा बघा. शेवटचा त्यांचा तो एक डायलॉग म्हणतो, आबासाहेब आज आम्ही लढलो, आबासाहेब मनापासून लढलो. उभ्या हयातीत आपल्या लेकरानं कधीच हार मानली नाही. खंत मात्र एकच आहे, मनगटात दहातीचं बळ असताना तुमचा शंभू एका कपटाला बळी पडावा घोर अन्याय. नियतीचं हे वागणं आम्हाला पटलं नाही, नियती पुढे हातबल झालो म्हणून निरोध राहो. माफ करा आबासाहेब, ही लढाई आम्ही जिंकली नाही, पण तुमच्या शंभू बाळाचं मन सांगतंय आम्ही हरलो नाही. खरंच नाही हरलो. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप बहुमंडळे. असं हे 10 मिनिटाचं म्हणजे मोठं मोनोलॉग. हा मोनोलॉग नाही, म्हणजे अक्क दे एक पात्री. हा एक पात्री. म्हणजे त्याच्यात औरंगजेब वेगळा आहे, संभाजी महाराज, कवी कलश आणि त्यांचे ते अजून दोन तीन सरदार. तर आणि औरंगजेबाचा आवाज पण असा हे होता, काय आहे काय आहे ओ संभाजी, ओ काफिरो का राजा, उसे हमारे सामने पेश किया जाए, उसे गिड़गिड़ाता हुआ देखने के लिए हमारी आंखें तरस गई है. ए कौन है? ए संभा का शायर है. ए काफर बोल दे, संभा का खजाना कहा? संभा का शायर, तेरा तो काम ही होगा अपनी राजा की शान में शायरी करना. बड़ा नाज है ना तुम मरघट्टों को अपनी राजा पर. तुमच्या याच संभाची आम्ही मरतुकडे उंटावरून धिंड काढलीत. अब तेरे राजा का संभा का हाल देखकर बता तुझे कैसा लग रहा. बोला बोला कविराज बोला. कळपात राहून कडे कोट बंदोबस्तात जगणाऱ्या या जुजबी आलमगीराला सांगा तुमच्या काव्यातून आम्हाला इथे पाहून काय वाटतंय ते. म्हणजे असे प्रत्येकाचे वेगवेगळे आवाज होते. औरंगजेबाचे वेगळा, ह्याचा वेगळा. मग ती मी 2-3 वर्ष पाठ केलं आणि त्यानंतर मग एक्सप्रेशन द्यायला सुरुवात केली. नाही आवाज आवाज आला पाहिजे. आवाजावर मला लय ही म्हणजे वाटतं की आवाज, प्रत्येकाला वेगळा आवाज दिला ना की वेगळा कॅरेक्टरच तयार होतो. म्हणून मी पाठांतर तर वर्ष दोन वर्ष घालावलं. त्यानंतर मग मी गोकमपट्टी करायला लागलो. हे जे तिकडून एंट्री तिकडून एंट्री कशी काय, बरीच प्रॅक्टिस केली. आणि मी युट्यूबला तो व्हिडिओ क्रिएट केला, बनवला एक पात्री, म्हणजे 1 ऍक्ट प्ले म्हणून 10 मिनिटात होता. 1 टेक व्हिडिओ नाही का असा. आणि तो बनवल्यानंतर एडिट बिडिट केला आणि पोस्ट केल्यानंतर ज्यांनी जेणून जो व्हिडिओ बघितला त्यांचे चांगले रिप्लाय आले की अरे एकदम भारी वाटले, एकदम रडायला आले, नाही का असं तसं. पण तो व्हिडिओ 2000च्या वर व्ह्यूजच गेला नाही. तो कुठं ऍक्ट लाईव्ह वगैरे केला नाही? लाईव्ह नाही मी केला. लाईव्ह म्हणजे एक दोनदा, जरा एक दोनदा केलं होतं म्हणजे असं आपल्या गावातून फक्त. पण तो म्हणजे इतका मला म्हणजे माझ्याकडून माझी लय अपेक्षा होती की भाई हा म्हणजे मिलन तरी जायला पाहिजे, लोकांपर्यंत जायला पाहिजे. भाई म्हणजे ह्यांनी काय केलं, लय भारी करतोय, असं तरी यायला पाहिजे होतं, अशी लय इच्छा होती. पण 2000च्या वर काय गेलंच नाही. बट असं वाटतं का की तो जर व्हिडिओ चालला असता तर आत्ताच जी नानाचं कॅरेक्टर आहे किंवा आता जी चकवा सिरीज आहे त्या सिरीज आल्या असत्या, म्हणजे सिरियस कंटेंटच तुम्ही केला असता. हा तसं पण झालं असतं, म्हणजे तसं नाही सांगू शकत. पण माझ्या म्हणजे ऍक्टिंग साठी एवढी भूक आहे ना, म्हणजे कुठलं हे कॅरेक्टर केलं ना लोक मस्त त्याला हे करतात. पण मला लगेच बाबा मला नाही आता बस, मला दुसरं करायचं, वेगळं करायचं, काय ना काहीतरी वेगळं ट्राय करायचं मी बघत असतो. असं अशी काहीतरी प्रत्येकाची इच्छा असते ना की मला हे कॅरेक्टर करायचंय किंवा माझा असा असा गोल आहे, मला फिल्म मध्ये ही पात्र करायला आवडेल, अशी काहीतरी सुप्त इच्छा असेल ना स्वतःची. मी साऊथ इंडस्ट्रीला लाई फॉलो करतो कारण मला ऍक्शनचं पण आवडतं. जेवढं म्हणजे कॉमेडी पण करायचं बघतो मी, कॉमेडी होती म्हणजे बऱ्यापैकी. पण साऊथ इंडस्ट्रीला मी फॉलो करतो कारण मला ऍक्शनचं पण याड आहे, म्हणजे बाबा मला करायचं ऍक्शन व्हिडिओ. आणि मी साऊथ इंडियन सगळ्यालाच फॉलो करतो, त्यामुळं तसं आहे मला की मला विलनचं कॅरेक्टर करायला जाम आवडेल की करेन मी, म्हणजे असं मला वाटतं. असं फेवरेट विलन वगैरे कोण आहे?
फेवरेट विलन असं नाही काय, कारण मी सगळ्यांना फॉलो करतो. मी म्हणजे इन्स्टावरच्या सगळ्या क्रिएटरांना फॉलो करतो, कारण शिकायला भेटतं प्रत्येकाकडून. मी शिकत असतो, साऊथ इंडस्ट्री फॉलो करतो, मराठीतले आपले म्हणजे ऍक्टिंगसाठी मी अशोक सरांना फॉलो करतो, हिंदीमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीला, आणि साऊथमध्ये सगळी आखी इंडस्ट्रीला फॉलो करतो. बट असं फेवरेट विलन असेल ना की एखादं कॅरेक्टर मूवी मधलं की जिले भाऊले यार आपल्याला असं काहीतरी भेटायला पाहिजे. मला नवाजुद्दीन सिद्दीकीचंच ते बाहुल्य मला वाटतं. कोणतं रमन राघव मध्ये त्यांनी जे सिरियल केलं त्याच्यावर आम्ही स्पूप पण बनवलाय, रमन राघवचा स्पूप पण गेलाय, ते आवडलं होतं. मला वाटलं की यायला हे सिंपल आहे पण एकदम ते लय भारी वाटतंय असं वाटलं होतं. आता तुम्हाला 100K पेक्षा जास्त फॉलोअर्स, 170K फॉलोअर्स झाले, आणि 1-1.5 वर्षापूर्वी एवढे नव्हते किंवा व्हिडिओ पण तेवढे पोहोचत नव्हते, तेव्हा असणार आयुष्य आणि आता एक असणार म्हणजे आम्ही इंट्रोडक्शन देतात पण मी रील स्टार आकाश भापकर असं म्हणले. नाही मला ते रील स्टारच आवडत नाही म्हणलं, मला ते रील स्टार कोण म्हणलं ते मला लिपसिंग वाले आठवत नाही. बट प्रश्न काय माझा की आधीच तुमचं आयुष्य आणि आता व्हायरल झाल्यानंतर आयुष्य, ह्याच्यात असं काय बदल आहे की लोक ओळखतात, कुठे गेल्यानंतर म्हणतात की आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो, काय एक्सपिरियन्स येतात किंवा असं काही प्रसंग आहे का जे यार असा आयुष्यभर साठवून ठेवावा? तसं नाही, मला नाही एवढं म्हणजे असं काय वाटत की बाबा एवढं म्हणजे मोठं केलंय म्हणून. म्हणजे आधीच आयुष्य पण म्हणजे आहे, आता फरक आहे. म्हणजे लोक येतात बाबा फोटो काढतात अरे ना 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 ना, म्हणजे असं मला कोण ओळखत नाही बरं का, पण कळलं की बाबा हा बाबा असा असा आहे. पण एवढं मला तर नाही, मला असं जाणवत की बाबा लय भारी वाटतंय म्हणून. आधीच जसं आयुष्य होतं मला तसंच आहे, फक्त मी झालेत किती 100K झालेत असं नाही की बाबा लय मिलियन मध्ये शिरलो लोकांसोबत. बट आता आपण बघतोय ट्रेंड की रील्सचा ट्रेंड खूप जास्त आहे, बरेच जण रील्स बनवायला लागलेत, बरेच जण युट्यूब वरती यायला लागलेत. बट आता हे करिअर म्हणून निवडणं आणि तेवढी फायनान्शियली स्टेबिलिटी येणं ह्याची सांगड कशी घालता येऊ शकते की बाबा हे करिअर म्हणून निवडणं योग्य आहे का, किंवा पूर्ण वेळ सगळं आर्थिक नियोजन करणं करिअर म्हणून योग्य? जर तुमच्यात ती क्वालिटी असेल तर मग तुम्ही करू शकता करिअर म्हणून. कारण जर क्वालिटी असेल तर, जर तुम्हाला म्हणजे जर हा ह्यो करतोय भारी करतोय आयला मी पण करेन मग भारी होईल, तसं नाही ना. जर तुमच्याकडे जर गट्स असतील बाबा ते करण्याचं तर तुम्ही करा, मग करू नका असं मला वाटतं की करायचं मग त्यो करतोय म्हणून भाई मी पण करणार मी पण फेमस होणार, तसं नाही होत. लोकांना वेगळं तुम्ही दाखवू शकताय का, वेगळं स्किल दाखवू शकताय का, तर होईल. आणि रील्स वरून खरंच पैसे भेटतात? रील्स मधून पैसे मला तर नाहीत भेटले, तर रील्स मधून काय होतं प्रसिद्धी होती आणि हा प्रमोशन जर भेटले बाबा ह्याच ब्रँडचं प्रमोशन आहे असं आलं तर त्यातून पैसे भेटतात. पैसे भेटले फक्त युट्यूबच पैसे देतात, बाकी इन्स्टा नाही पैसे देत, फक्त प्रमोशनचे. बट युट्यूब एवढं पैसे देत का की आपलं सगळं प्रोडक्शन कॉस्ट निघेल किंवा आपण ते करिअर म्हणून निवडेल असं? कारण बऱ्याच लोकांना काय वाटतं की आता एखादा व्हिडिओ व्हायरल झाला की आपलं करिअर सेट आहे, परत आपल्याला काय करायची गरज नाही. ह्याच भ्रमात बरीच जण युट्यूब कडे येतात आणि बट नंतर त्यांना वाटतं की आपला निर्णय चुकलाय. युट्यूब कडून एवढे पैसे येऊ शकतात की शकतात का की माणूस करिअर म्हणून निवडू शकतो? आता तुमच्या त्या व्ह्यूज वर ठरणार आहे आणि तुमचं प्रोडक्शन केवढे त्याच्यावर ठरणार आहे. आता मी माझ्याकडे प्रोडक्शन, आम्ही फक्त पोरांची टीम आहे, 4-5 पोरांची टीम आहे, त्यामुळे मला असा जास्त मी खर्च करत नाही. मी फक्त आता वेळ त्यामुळे मला नाही जाणवत. पण जर तुमची टीम असेल मोठी, कॅमेरा जो असतील 4-5 कॅमेरा आणि टीम जर असेल तर तुम्हाला मग चांगले व्ह्यूज गेले तरच तुम्हाला चांगलं पेमेंट भेटणार. नाहीतर आता बरेच जण काय करतायत इंस्टाग्रामला रील येत आहे बट तो कॉपी कंटेंट बराच होता. तुमचे जे कॅरेक्टर आहेत ते तुम्ही सेल्फ मेड म्हणजे तुम्ही तयार केलेले नवीन कॅरेक्टर पात्र तयार, तशी कुठे बघणार नाही. जे नवीन पोरांना रील्स करायच्या जी आता आपल्या बारामती भागातली पण बरीच आहेत की जी प्रयत्न करतात पण त्यांना तेवढा रीच येत नाही, ह्या मुलांना इंस्टाग्राम वरती सक्सेसफुल होण्यासाठी काय सांगाल की बाबा काय केलं पाहिजे सक्सेसफुल होण्यासाठी? बघा तेच मी सांगेल, कॉन्टेंट काय आणि लोकांना काय, नुसतं व्हिडिओ बनवून उपयोग नाही. लोकांना काय आवडतंय आणि तुमच्या तुम्हाला कळलं पण पाहिजे की हा पण मी लोकांपर्यंत नेऊ शकतोय का, लोकांपर्यंत पोहोचू शकतोय का. जर तुमच्यात क्वालिटी कॉन्टेंट देण्याची जर धमक असेल बाबा की हा बाबा आणि रिलेटेबल कॉन्टेंट लोकांना पाहिजे तो भेटत असेल, रिलेट होणारा भेटत असेल, तर तुम्ही करून उपयोग आहे. नुसतं करून नाही ना उपयोग, नुसतं व्हिडिओ बनवतो. आम्ही काय करत होतो 3-4 वर्ष आम्ही नुसतं व्हिडिओ करत होतो, एक्सप्लोअर कुठं होत होते ज्यावेळेस मस्त आम्ही बाहेर करत होतो, जेवढे बघत होते त्यांचे मस्त चांगले रिस्पॉन्स येत होते, पण रिलेट होत नव्हते, लोकांपर्यंत शेअर होत नव्हते,
तर त्यासाठी काय केलं पाहिजे, मग आम्ही तोच विचार केला लोकांना काय पाहिजे, बघायला काय पाहिजे, बिंदास रिलेटेबल पाहिजे ना, तर रिलेटेबल हा शेअर शेअर का होणार, ज्यावेळेस तुम्हाला रिलेट होणार त्यावेळेस व्हिडिओ शेअर होणार. तर जर तुम्ही रिलेटेबल केले, लोकांना आवडले, तर व्हिडिओ करावे, नाहीतर ओके. आणि रील करताना काही टेक्निकल गोष्टी असतात की ज्या सांभाळल्या पाहिजेत, की उगाच काहीतरी करतोय आणि कशाला तर शूट करतोय आणि कसं तरी अपलोड करतोय असं नाही चालणार. ती टेक्निकल टीम किती स्ट्रॉंग असली पाहिजे किंवा कसा विचार केला पाहिजे एखादं जर सपोज रील करायचं तर. आता टेक्निकल विचार कसं, म्हणजे कॅमेराज, मोबाईल किंवा एडिट असेल, काय होतं बऱ्याच वेळा कॉम्प्रोमाइज करून जातो ना, पण की चला करायचं म्हणून करायचं. दुसरी गोष्ट असते की तुम्ही करताय पूर्ण वेळ सिरियसनेसने, ती करताय पूर्ण लक्ष देऊन, ती प्रोडक्ट आपण जी करतोय ती प्रॉपर तयारच झालं पाहिजे. तुम्ही आता टेक्निकल बघायचं म्हणलं तर तुम्ही सर्व गुण संपन्न असला तर तो व्हिडिओ होणार, म्हणजे आता एडिटिंगचं म्हणा काय म्हणा, एडिटिंगचं कन्सेप्टचं म्हणा, महत्वाचा काय विषय, कन्सेप्ट कन्सेप्ट जर असला ना मग तुमची, त्याच्यानंतर येतं की मग शूट झालं, शूट प्रॉपर होतंय का, होतंय. शूट झाल्यानंतर मग एडिटिंगचा विषय येतो, एडिटिंग तुमच्याकडून होत असेल का, चांगलं होतंय का, रटाळ नाही ना वाटत व्हिडिओ केल्यानंतर, रटाळ नाही ना वाटत, हा पण विचार केला पाहिजे. जर हा धरून ठेवतोय का व्हिडिओ, जर चांगलं तसं होत असेल ना तोच विषय येतो. पहिला क्वालिटी काय होते, म्हणजे कॉन्टेंट मॅटर करतो, कॉन्टेंट मॅटर केल्यानंतर मग ती टेक्निकल विषय काय, तर तुम्ही एडिट चांगली होती का, एडिट चांगलं होत असेल तर ओके, जर तुमच्याकडून होत नसेल तर बाबा तुम्ही अजून चांगलं शिका, म्हणजे तर चांगली एडिटिंग होत असेल मग एडिट व्हिडिओ का क्रिएट करा. ती एडिटिंग झाल्यानंतर ते बाकीचं काय, व्हिडिओ सोडायचं, तो कधी सोडला तरी लोकांना जर आवडला तरच व्हिडिओ पुढे उचलणार आहे. त्यामुळे असं नाही की बाबा ह्याच टायमिंगला टाकावं, तसा पण तो विषय नाही की टायमिंग टाकावं, टायमिंग तो पण नाही काय विषय. आता तुमचे बरेच व्हिडिओ व्हायरल होत आहेत की सोशल मीडियावरती, त्याला हजारो शेअर्स आहेत, बट अशी एखादी मुवमेंट आहे का की जी अशी वाव आहे, जी आठवून भारी वाटत, फॅन मुवमेंट? फॅन मुवमेंट असं एवढं नाही काय वाटत मला, पण एक झालं होतं, एक लाईव्हला होतो मी, लाईव्हला एक मेसेज आला होता की नमस्कार नाना, मी आहे तुम्ही अमेरिकेतून बोलतोय, मला लाईव्हला घ्या, एकदा बोलायचं तुमच्याशी. आता मी म्हटलं याला असं कोणतरी कोणतरी गप्पा आणतो नाही का लाईव्ह ऍड करण्यासाठी, म्हटलं जाऊ दे, केला मी ऍड त्याला. आपले तर रात्रीचे 8:30 वाजले होते आणि अंधार सारा, आणि त्यांनी हे केल्यानंतर त्यांनी लोकेशन दाखवलं, म्हणजे सकाळचे 8 होते तिकडे काहीतरी, आणि दिवस उजेड बिजेड, गाडी बिडी चालवताना दिसला की तेव्हा मला यायला खरंच की बाई जाणवलं. मग तो बोलला की मी व्हिडिओ बघत असतो, मी कोल्हापूरचा आहे आणि मी माझ्या मित्रांनी मला तुमचा हा व्हिडिओ पाठवला होता, तेव्हा म्हणलं इतकं हसलं म्हणलं, तेव्हापासून म्हणलं तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा, पण काय कॉन्टॅक्ट झाला नाही, आत्ता झालं. त्यावेळेस मला जरा भारी वाटलं की हा ठीक आहे, चला व्हिडिओ महाराष्ट्रातच नाही तर बाहेर पण गेलं, व्हिडिओ बघितलं, तेव्हा कुठं व्हायचं जरा भारी वाटलं. अच्छा, तुम्हाला फॉलो करणाऱ्या बऱ्याच मुली पण आहेत, पोरी मेसेंजरला फ्लर्ट करतात का तुम्हाला? हा, पण मी म्हणजे बऱ्याच जण मेसेज करतात जेवला का, गुड मॉर्निंग, मी त्याला म्हणजे रिप्लाय करत नाही, कुणालाच रिप्लाय करत नाही. जर कुणी जर क्वेश्चन केला ना बाबा ही असं असं तसं तसं, तेव्हाच मी रिप्लाय देतो, बाकीचं मी कुणालाच रिप्लाय देत नाही. जर गुड मॉर्निंग जेवला का तसं माहिती आले की कुणाला रिप्लाय देत नाही. अच्छा, शेवटचा प्रश्न विचारत आपण की आता बरेच कॅरेक्टर्स आहेत तुमचे की जे व्हायरल झाले, आणि आता तुम्ही सक्सेसफुल रील किंवा क्रिएटर आपण म्हणू शकतो असं, बट आता ह्या सगळ्या कॅरेक्टरनी समाधानी आहात का की काय अजून नवीन एक्सप्लोर करायचं? नाही, समाधानी नाही, मला दरवेळेस म्हणजे वेगवेगळं करण्याची सारखी डोक्यात असतं माझ्या, त्यामुळं समाधानी नाही मी, मला अजून काही ना काहीतरी वेगळं युनिक काहीतरी करायचं सारखं डोक्यात असतं, त्यामुळं ह्या कॅरेक्टरसाठी मी समाधानी अजून तर झालेलं नाही. ओके, म्हणजे अजून वेगळं कुठलं तरी कॅरेक्टर आणायचंय हे सारखं डोक्यात असतं. असं काय अजून डोक्यात आहे का नवीन कॅरेक्टर वगैरे आम्हाला बघायला लवकर? आहेत लोक, नाना बघितल्यापासून लोक मला म्हणतात आता नाना झाला, आता तुम्ही अण्णाचं कॅरेक्टर ती शिवी देतात नाही का, अण्णावर ही शिवी वापरत असं कॅरेक्टर आण, पण आहे माझं चालू आहे की वेगळं काहीतरी युनिक कॅरेक्टर आणण्याचं चालू आहे. तुमचं जसं नानाचं कॅरेक्टर व्हायरल झालं, तसं नवीन येणारं कॅरेक्टर पण व्हायरल व्हावं, आणि जसं आम्ही तुम्हाला रीलला बघतोय, युट्यूबला बघतोय, लवकरच आम्हाला एखाद्या सिरीज मध्ये किंवा फिल्म मध्ये बघायला मिळावं अशा मी सदिच्छा देतो. आणि तुम्ही आपल्या पॉडकास्ट मध्ये आला आणि आपल्याला वेळ दिला त्यासाठी थँक्यू.